नरेंद्र मोदीचे भाजप सरकार लोकशाही संपून हुकुमशाही आणत आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा, प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ उपस्थिती. सध्या देशात होत असलेली लोकसभेची निवडणूक महत्वाची असून या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात लोकशाही जिवंत होती. सामान्य माणसाला जगण्याचा हक्क होता. मात्र सध्या नरेंद्र मोदींचे भाजप सरकार लोकशाही संपून हुकुमशाही आणत आहे. 2014 साली मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली होती, मात्र ती पाळली नाहीत, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. ते निपाणी येथील म्युन्सिपल पटांगणावर काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना पवार म्हणाले, 2014 मध्ये पेट्रोलचा भाव 71 रुपये होता, तो आता 100 रुपये, तर घरगुती गॅसचा दर 410 वरून 1100 रुपये झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. भाजप सरकारने अनेक तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अनेक तरुण नोकरी विना बेरोजगार झाले आहेत. मोदींची गॅरंटी फसवी असून शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. मोदी सरकार मात्र बड्या उद्योजकांना पोसण्याचे काम करत असल्याचे सांगितले. यासाठी येत्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत चिकोडी मतदारसंघातून काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्याला दरवर्षी 15,000 रुपयाची मदत होती आणि 18 वर्षाच्या वहिनी महिलांना 25,000 रुपये द्यायचे असतात. वहिनीच्यासाठी मोफत बस प्रवास दिला जातो आणि गॅस सिलेंडर 500 रुपये होते आणि ज्येष्ठ नागरिकांना 400 रुपयाची पेन्शन. काँग्रेस शासन राज्य केल्याच्या नंतर लोकांच्या हिताचे हे निर्णय घ्यायचे राबवले नुसती घोषणा केली नाही. मोदीच्या राजनितीमध्ये एकही नेते राबवला जात नाही, भाषण केली जातात, विरोध लोकांच्या टीका सुधारणी केली जातात. ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणूक घेऊ नये. मतदानाच्या साठी डाग करेल त्यावेळेला मतदान केंद्रावर 15 जो हात आहे त्याच्या 18 वर्षाचं वचन लावला आणि कर्नाटक तेलंगणाही ज्या प्रकारचं उत्तम काम केलं तसंच काम महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, अन्य राज्यांच्या मध्ये करण्याची स्थिती निर्माण करायला भाजपला दूर करा, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, सध्या महागाईमुळे सर्व जनता त्रस्त झालेली असून सिद्धरामय्या सरकारने महिलांना केंद्रबिंदू मानून पंचहमी गॅरंटी देऊन महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्याविषयी सांगितले. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಯಿಂದ ಮಹಿಳೆಯರು ಸಬಲೀಕರಣ ಆಗಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕಂತ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕಳೆದ 10 ತಿಂಗಳಿಂದ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಚಿಕ್ಕೋರಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕು. ಅವ್ರನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಇವತ್ತು ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಉತ್ತಮ ಪಟ್ಟವ್ರಿಗೆ ಮೊನ್ನೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಶರದ್ ಪವಾರ್ನ ಕರೆತೀವಿ ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ರೀತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಉತ್ತಮ ಅವ್ರಿಗೆ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ.
ಅವರು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅವರನ್ನು ಸಂಸ್ಥಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಬೇಕಾಗಿದೆ. युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, कोणताही गट तट मनामध्ये न ठेवता काँग्रेस पक्षाच्या उमेदवार कुमारी प्रियंका जारकीहोळी यांना भरघोस मताने निवडून देण्यासंदर्भात विवेचन केले. परंतु साहेबांच्या नावामध्ये वजन आहे, साहेबांना एक आदराचं स्थान आहे भारताच्या राजकारणामध्ये, हे विसरून चालणार नाही. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी साहेबांनी मला दिली आणि साहेबांच्या आशीर्वादानं मी आज निपाणी मतदारसंघामध्ये 66,000 लोक मला या ठिकाणी मतदान केले. एकूण उत्तमपाणी कधी विसरणार? साहेबांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या पाठीवर कुठली राजकीय ताकद नाही, कुठली सत्ता नाही, कुठलंही पद नाही, फक्त साहेबांच्या आशीर्वादानं आज मी या निपाणी मतदारसंघामध्ये त्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्व समाजातल्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतो. असं तुमचा आशीर्वाद, असा तुमचा प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. उद्या येणार आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या गटाकडून आणि पक्षाकडून मी विनंती करतो, येणारा 7 मेला आपण सर्वांनी मिळून आपल्या मनामध्ये सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व काही विसरून आपण काँग्रेसचे उमेदवार चिन्ह हात आहे या हातावर शिक्का मारून त्याला प्रचंड मताने या निपाणी मतदारसंघातून जास्तीत जास्त मतांनी घेऊन त्या विजयी करायचं. यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.